आता आपण हा बॅक साईडचा गळा घेतलेला आहे, स्टिच करूया पूर्ण गाऊन। आणि बॅक साईडमध्ये मी हा बॅक साईडमध्ये कापलेला जो गळा होता कपड्याने तो इथे ठेवलेला आहे। आणि आता आपण अर्धा इंच किंवा क्वार्टर इंच मार्जिन देऊन गोल आकारामध्ये स्टिच करून घ्यायचं आहे। क्वार्टर इंच मार्जिन द्यायचं आहे सगळीकडे। फ्रेंड्स, क्वार्टर इंच मार्जिन दिलेलं आहे आणि शिवून घेतलेलं आहे। आता आपण थोडेसे कट्स लावून घेऊया, पूर्ण गोल आकारामध्येच कट लावून घ्यायचे आहे। शिलाई कट होऊ द्यायची नाहीये, फक्त गळा जो आहे कापलेला तो मी उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि गाऊनचा जो कपडा आहे तो मी उलट्या साईडने ठेवलेला आहे। आणि आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करताना एकदा आणि दोनदा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि येथे शिलाई द्यायची आहे। तर बघा फ्रेंड्स, गळ्याची जी साईड आहे ती पूर्ण मी जोडून घेतलेली आहे, टीप डबल दिलेली आहे। आणि सेम याच प्रकारे फ्रंट साईडचा गळा पण आपल्याला शिवायचा आहे। तर कपडा जो आहे उलटा ठेवायचा आहे अगोदर, आणि गळ्याची साईड त्याच्यावर आपण थोडीशी उलटी ठेवूया। गळ्याचा जो पण पार्ट तुम्ही कट केलेला असेल अशा प्रकारे ठेवायचा आहे। पुन्हा क्वार्टर इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि गोल्ड अशी टीप लावून घ्यायची आहे। हे पहा, क्वार्टर इंच मार्जिन ठेवायचं आहे। कट्स लावायचे आहेत टीप मारून झाल्यानंतर। पुन्हा फोल्ड करायचं आहे आतमध्ये। तर फ्रेंड्स, पुढचा गळाही आपण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे। आता माझ्याकडे ही दोरी होती आहे, त्या गाऊनमधूनच मी काढून घेतलेली होती। थोडासा इथं डेकोरेशनसाठी मी फक्त लावून घेणार आहे। तर एक टीप अशी डबल टिबल मारून घेऊया, थोडंसं स्टिच करून येते। ते बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे फक्त मी थोडंसं डेकोरेशनसाठी लावून घेतलेलं आहे। आता आपण शोल्डर्स जॉईन करूया। एक साईड आपण उलटी ठेवलेली आहे, दुसरी साईड याच साईडवर आपण उलटी ठेवणार आहोत। हे पहा अशा प्रकारे, आणि शोल्डर जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहे। क्वार्टर इंच मार्जिन ठेवायचं आहे। हे पहा फ्रेंड्स, क्वार्टर इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि शोल्डर्स जे आहेत त्या जॉईन करून घेतलेल्या आहेत। आता आपण थोडं थोडं येथे प्लेट्स करून घेऊया। प्लेट्स करताना फक्त सेंटर पॉईंट लक्ष ठेवायचं आहे आणि अगदी छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत। तुम्ही यावेळेस दिल्या तरीही चालतील, किंवा आपण अगोदर ज्यावेळेस गळ्याची स्टिचिंग करत असतो त्यावेळेस तुम्ही या प्लेट्स दिल्या तरीही चालतील। दोन्हीही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित पकडून घ्यायच्या आहेत। शोल्डर्स ज्या आहेत त्या एकमेकांवर अशा मिळवून मधल्या साईडवर थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे। आणि आता एक साईड खालची सोडून द्यायची आहे अगोदर, आणि एका साईडमध्येच आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत। तर सहसा 7 ते 8 इंच खाली घ्यायचं आहे। सात इंच खाली घेतलंय, त्यानंतर बरोबर सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि इतक्याच आपला अशा प्रकारचे 2 ते 3 अशा प्लेट्स लावून घ्यायचे आहेत। हे पहा फ्रेंड्स,
खूप सोप्या आहेत आणि जागेवरच करायच्या आहेत. यामध्ये आपण बॉडी वगैरे वेगळी शिवलेली नाही आहे, तर आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या अशा प्रकारे बॉक्स प्लेटमध्ये देता येतील. तीन किंवा चार प्लेट्स द्यायच्या आहेत, खूप जास्त प्लेट्स वगैरे द्यायच्या नाही आहेत. हे पहा फ्रेंड्स, जागेवर फक्त मी थोडीशी टीप दिलेली आहे. ऑप्शनल आहे, टोटली दिली नाही तरीही चालेल. हे पहा, थोडंसं बॉडी पॅटर्न वाटतं मागच्या साईडला, थोडेसे जसं आपण बॉडी पॅटर्न शिवतो सेम तसंच वाटतं आहे ते. तर या आपण साईडला 8 इंच खाली घेऊया. अगोदर सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 8 इंच खाली मोजायचं आहे आणि सॉरी 7 इंच घेतलं होतं मी, 7 इंच खाली मोजायचं आहे आणि प्लेट्स द्यायच्या आहेत. सेंटर पॉईंटचं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा अशाच प्लेट द्यायचं आहे. जितक्या आपण पुढं दिलेल्या आहेत तितक्याच मागं पण द्यायच्या आहेत. डबल टिप द्यायची आहे. आता फ्रेंड्स, शोल्डर ज्या आहेत त्या जोडून घेऊया. शोल्डर जोडण्यासाठी त्याच कपड्यातली मी ओरेप पट्टी काढलेली आहे, तिरपी पट्टी, आणि त्यानेच आता शोल्डर ज्या आहेत त्या पण आतमधल्या साईडला फोल्ड करून घेऊया. तर डबल जोडता आली तर डबल जोडायची आहे, किंवा सिंगल जोडायची आणि आतमध्ये फोल्ड करायची आहे. सिंगल जोडली तरीही चालेल. तर 1/4 इंच मार्जिन सोडती आहे मी आणि पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे. जोडताना अगदी गोल आकारामध्ये जोडायची आहे. खूप जास्त ओढायची नाही आहे. या कपड्याचा खूप जास्त दोरा सुटत नाही आहे, त्यासाठी सिंगल पट्टी लावती आहे मी. जर एखादा कपडा सुटणारा वगैरे दोरा असेल तर डबल पट्टी लावायची आहे. हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे पुन्हा असे क्रॉच करून घ्यायचे आहे साईडला. जेणेकरून आतमध्ये वळण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. आणि आता आतमधल्या साईडला वळून पुन्हा एक टीप द्यायची आहे. तर फ्रेंड्स, एक साईडचा आरमोल जो आहे तो पूर्णपणे जोडून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडचा आरमोल जोडूया. तर फ्रेंड्स, दोन्हीही साईडचे आपण आरमोल जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत. आता फायनल स्टिच देऊया. तर फ्रेंड्स, बगलेमध्ये खूप जास्त टाईट करायचं नाही आहे. 1 इंचावर टीप द्यायची आहे फक्त. त्यानंतर खालच्या साईडला पण कमी कमी अंतरावर टीप द्यायची आहे. यामध्ये फिटिंग वगैरे काही नसते. गाऊन हा लूजच शिवला जातो.
ते पहा फ्रेंड्स, पूर्ण साईडने जी आहे ती मी टीप लावून घेतलेली आहे. टीप जी आहे डबल दिली आहे. तर आता सुलटी बाजूनी आपण करून घेऊया. तर हे पहा फ्रेंड्स, फायनल लुक गाऊनचा अगदी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हा गाऊन वाटतो आहे. हे पहा, इथे मी थोडंसं प्लेट्स वगैरे दिले होते आणि थोडासा बो इथे मी लावलेला आहे आणि अशा प्रकारे हा फायनल लुक गाऊनला आलेला आहे. तर फ्रेंड्स, खूप सोपं आहे बनवणं. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.